जेवल्यामुळे शरीरात आजार वाढतात हे शारीरिक दृष्ट्या आहेत, मानसिक दृष्ट्या नसलेला आजार पण आहे. आमच्या गुरु महाराजांनी फार सुंदर दृष्टांत सांगितला होता, स्वामी काशिकानंदजी महाराज. राजस्थानमध्ये कापूस त्या काळामध्ये जास्त तयार होत होता आणि राजाने कापूस बोलवला होता. आता राजाचा कापूस आहे ना तो, व्यापाराचा थोडाच येतो. दोन चार पेठ विकत घेतलेला तो कापूस उंटाच्या गाडीवरून चाललेला होता एका लाईनीने कापूस. आणि गाद्या विणणारा त्या ठिकाणी बसलेला होता, त्याचा एक लहान मुलगा होता 20-22 वर्षाचा. आणि त्याला तो रोज कापूस विणायची सवय होती, त्याला आपण विणकर म्हणतो ना, आपण गादी वगैरे तयार करणारे. तसं ते कापूस विणता विणता अचानक त्याच्यासमोरून गाड्या निघाल्या कापसाच्या, एक गेली दोन गेली, डोंगराप्रमाणे तो कापूस जाताना त्याने पाहिला. आणि 10-5 गाड्या गेल्यानंतर त्या डोक्यात चक्कर बसलं आणि त्याचं जीवन बदललं. मन म्हणजे काय ते सांगतोय, कोण बुनेगा, त्या डोक्यात टेन्शन आलं नाही, कोण विणणार एवढं, कोण बुनेगा, कोण खाते सुरू झालं त्या डोक्यामध्ये. आणि तोपर्यंत त्या गाड्या निघून गेल्या, याच्या मनातून गाड्या गेल्याच नाहीत. त्याच्या मनामध्ये त्या गाड्यांचं अस्तित्व तसंच राहिलं. माझे सिद्धांत समजण्याचा प्रयत्न करा, वास्तवातलं अस्तित्व नष्ट झालं पण मानसिक अस्तित्व आहे, त्याला वेडेपणा म्हणतो आपण. मानसिक अस्तित्व आहे, वास्तवात नाहीये पण मानसिक, तुमचं जगणं तेच आहे जे वास्तवात नाही ते तुमच्या मनामध्ये, म्हणून दुःख होतं.